पनवेल महापालिकेची जोमाने वाटचाल सुरू आहे. MMRDA झोनमधील इतर भागांच्या तुलनेत ही महापालिका उत्तम सुविधा देत आहे. येत्या काळात पनवेलचा पहिल्या 5 राहण्यायोग्य शहरांमध्ये समावेश होईल असा विश्वास माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी पनवेलमध्ये व्यक्त केला. पनवेल महापालिकेच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्ताने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेट्टे, उपायुक्त कैलास गावडे, डॉक्टर वैभव विधाते, अभिषेक पराडकर, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी सत्यनारायण तसे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सर्व सहकारी आणि पनवेलच्या सर्व नागरिकांनी जो निर्णय घेतला, महानगरपालिका करण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य असा निर्णय होता असं मला आता इथे विश्वास वाटतो आहे. खरोखर चांगल्या प्रकारे एक वाटचाल माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब, त्यांचे सर्व सहकारी, याच्या अगोदर सुद्धा माननीय सुधाकर देशमुख साहेब आलेले, सुधाकर देशमुख साहेब होते, त्यांच्या काळामध्ये सुद्धा अनेक चांगले असे निर्णय घेण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळे आज एक समाधान हे या इथं व्यक्त केले जात आहे. MMR झोनमध्ये ज्या वेळेला आम्ही पाहतो इतर शहरांमध्ये असलेल्या तिथल्या सेवा सुविधा पाहतो, तर त्यावेळेला ह्या पनवेल शहरामधील ज्या सेवा सुविधा आहेत त्यांचा दर्जा हा सातत्याने उंचावताना हा दिसून येतो आहे आणि खरोखरच चांगल्या प्रकारची या इथे कामं ही प्रशासनाकडून चांगल्या प्रकारे या सेवा या दिल्या जात आहेत. आणि जर हा असाच वेग जर राहिला तर मला नक्कीच विश्वास आहे की देशमुख साहेब, आपण 2018 साली CDPच्या निमित्ताने आम्हाला स्वप्न जे दाखवलेलं होतं 2025, 2030 आणि 25 वर्षांनी म्हणजे 2043 असं आम्हाला जे तुम्ही आम्हाला चित्र दाखवलेलं आहे, पनवेल शहराची भरभराट ही कशा दृष्टीने झालेली असेल, खरोखर विश्वास वाटतो की त्या दृष्टीने पनवेल हा पुढे जाईल आणि महाराष्ट्रातील टॉप 5 मोस्ट लिवेबल सिटीज मध्ये पनवेलचा समावेश होईल याच्यामध्ये कोणती शंका नाही. 6 वर्षात महापालिकेने केलेल्या कामांमध्ये बांधकाम विभागाचा मोठा वाटा आहे. 2052 पर्यंत पनवेल कार्यक्षेत्रातील पाणी टंचाईवर पालिका नियोजन करीत आहे. 2031 पर्यंत ही महापालिका अतुलनीय प्रगती करेल असा विश्वास आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केला. आपल्या शहराला 265 MLD पाणी लागतं, 230 MLD पाणी आपल्याला आज मिळतं. म्हणजे आपल्याला जो काही तुटवडा जाणवतो कामोट्यामध्ये, खारघरमध्ये, कळंबोलीमध्ये, न्यू पनवेल, ओल्ड पनवेल, तर हा 35 MLDचा शॉर्टफॉल आहे, त्यामुळे आपल्याला ते पाणी कमी प्रमाणात मिळतं. यासाठी महानगरपालिकेनं 2019 सप्टेंबर 2019 सर्वसाधारण सभेच्या ठरावाद्वारे 170 कोटी रुपये आपण MJPला वर्ग केले. MJPला 170 कोटी दिल्यानंतर MJPने त्यांच्या योजनेमध्ये पनवेल महापालिकेचा समावेश केला आहे. नावाशवा टप्पातील ही MJPची योजना चालू आहे. या योजनेमध्ये 228 MLD पाणी निघणार आहे. या 228 MLD पाण्यावर नावाशवा बंदर, शिरको महामंडळ, MIDC, MMRDA आणि पनवेल महापालिका असे 5-6 स्टेक होल्डर्स त्याच्यावर अवलंबून आहेत. हे काम सुरू आहे. हे काम पुढच्या सप्टेंबर 2024 100% संपल आणि ते पाणी आपल्या शहरामध्ये येईल. या योजनेमध्ये आपल्याला 100 MLD पाणी मिळणार. म्हणजे गॅप आहे 35 MLDची, मिळणार आहे 100 MLD. आणि रोहिणी वगैरे भागात त्या मोठमोठ्या इमारती आहेत, MSRDCने 15 MLDचे पैसे भरलेले आहेत आणि या 228 मधलं ते पण आपल्याला मिळणार, कारण तो येईल आपल्याकडं. म्हणजे 100 आणि 15, 115 MLD पाणी आल्यानंतर तुम्हाला सप्टेंबर 2024 नंतर कुठलाही स्ट्रेस जाणवणार नाही. हे पाणी साधारणपणे आपल्याला सप्टेंबर 2024 ते
सप्टेंबर 2032 असं धरूया, पुढच्या 8-9 वर्ष पाणी पुरेल आपल्या शहरामध्ये, पाण्याचा तुटवडा पुढच्या 8 वर्ष भासणार नाही. या कार्यक्रमात वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सुरमई शाम हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर माझा देश माझी माती या अभियानादरम्यान महापालिकेच्या विविध विभागातून आणलेल्या अमृत कलशाचे शहरस्तरीय माती संकलन करण्यात आले. हा कलश दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.